तर मित्रांनो, गुढीपाडव्याच्या अर्थात मराठी नववर्षाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. ही गुढी आहे चैतन्याची, ही गुढी आहे उत्साहाची, ही गुढी आहे नवीन संकल्पाची आणि ही गुढी आहे सुखाची. आणि हे ह्या सगळ्या भावभावना आपल्या आयुष्यात कायम राहू देत या सदिच्छा व्यक्त करत आपण जाणून घेऊयात सध्या राज्यभरात या नवीन वर्षाचा, मराठी नववर्षाचा उत्साह कसा आहे. राज्यभरात शोभायात्रांचा उत्साह पाहायला मिळतो. या शोभायात्रांमध्ये राजकीय नेते मंडळीही सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे इथल्या शोभायात्रेत सहभागी झाले होते. खांद्यावरती पालखी घेत कोपिनेश्वर मंदिरातून शोभायात्रेला त्यांनी सुरुवात केली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरातील शोभायात्रेत सहभागी झाले होते आणि यावेळी रामरक्षा पठण कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेतला. तर अजित पवार यांनी त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. त्यातल्या त्यात उपनगरातल्या डोंबिवलीबद्दल जर बोलायचं झालं तर डोंबिवली आणि गुढीपाडवा यांचं एक घट्ट असं समीकरण आहे. गुढीपाडव्याच्या निमित्तानं निघणारी शोभायात्रा हे डोंबिवलीचं खास आकर्षण असतं आणि कोरोनाच्या या सगळ्या संकटानंतर यंदा मोठ्या उत्साहात गुढीपाडव्याची शोभायात्रा डोंबिवलीत काढण्यात आली होती आणि यामुळे डोंबिवलीकरांचा उत्साह शिगेला पोचलेला बघायला मिळाला. या शोभायात्रेला डोंबिवलीतल्या भागशाळा मैदानापासून सुरुवात झाली आणि तिथली ही चार वेगवेगळी दृश्यं आपण बघतोय. यामध्ये दरवर्षीप्रमाणे म्हणजे ही डोंबिवलीची दृश्य आपण बघतोय, पण आता या डोंबिवलीमध्ये आवर्जून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावलेली आहे. खास या मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे आवर्जून आलेले आणि आता मुख्यमंत्री म्हणून आलेला आहे. खूप आनंद आहे, उत्साह आहे. मला वाटतं पाहतो की मुख्यमंत्री पालखीचं दर्शन घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आवर्जून वेळात वेळ काढून ठाण्यातल्या शोभायात्रेनंतर डोंबिवलीतल्या शोभायात्रेत इथं उपस्थित झालेले. त्यावेळी त्यांनी पालखीचं दर्शन घेतलं आणि या पालखीच्या दर्शनानंतर अर्थात आमचे सहकारी तुषार शेटे त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. राज्यातील सगळ्या जनतेला त्यांनी शुभेच्छा देऊ केलेल्या आहेत. आणि दुसरीकडे नागपुरातली दृश्य आपण बघतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नागपूरमधल्या शोभायात्रेत सहभाग तर घेतलाच, पण त्याच्यानंतर रामरक्षा पठण जे आहे ते करण्यात आलं, रामरक्षा स्तोत्र पठण. आणि या स्तोत्र पठणानंतर आता आरती केली जाते. या आरतीत देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि अभिनेत्री गिरिजा ओक सहभागी झाल्याचं आपण बघतोय. यावेळी राज्यातल्या राजधानीपासून तर उपराजधानीपर्यंत मराठी नववर्षाचं स्वागत जे आहे ते केलं जातं. अगदी देशाच्या राजधानी नवी दिल्लीत देखील महाराष्ट्र सदनात मोठा उत्साह जो आहे तो बघायला मिळाला. त्यामुळे डोंबिवली आणि नागपूरमधली दोन्हीकडची दृश्य आहेत आणि या उत्सवाच्या निमित्ताने अर्थातच माध्यमांशी बोलत असताना दोन्ही नेत्यांच्या वतीने म्हणजे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी सगळ्या जनतेला मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देऊ केलेल्या, त्याचं स्वागत त्यांनी केलेलं आहे आणि जनतेकरता काम करण्याची ऊर्जा मिळू देत, सगळी जनतेची जनहिताची कामं होऊ देत अशाच भावना त्यांनी व्यक्त केलेल्या. तसं बघायला गेलं तर उपनगर, मुंबई उपनगर हे कायमच एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कार्यक्षेत्र राहिलेलं आहे. त्यांचा वावर पहिल्यापासून तिथे राहिलेला आहे. त्यामुळे आजच्या या सगळ्या उत्सवात ठाण्यातल्या शोभायात्रेला त्यांनी सुरुवात तर केलीच त्यांच्या मतदारसंघात. पालखीचे भूई होत सगळ्यांना शुभेच्छा तर व्यक्त केल्या, पण आता या डोंबिवलीतल्या शोभायात्रेत देखील ते आवर्जून उपस्थित झालेले आहेत. आणि दुसरीकडे नागपुरात देखील आपण जर पाहिलं तर रामरक्षा स्तोत्र पठणाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. म्हणजे पहिले आपण शोभायात्रा बघितली, ज्या शोभायात्रेमध्ये अगदी प्रभू रामचंद्रापासून तर श्रीकृष्णापर्यंत असे वेगवेगळे वेश परिधान करत लहानग्यांनी सहभाग नोंदवला.
मोठे देखील त्यामध्ये आवर्जून सहभागी झालेले होते. पुरुष वर्ग असेल, महिला वर्ग असेल, छानपैकी नटून थटून नववारी मराठमोळ्या वेशामध्ये आज तिथे त्या बघायला मिळाल्या. आणि या शोभायात्रेनंतर एका मोठ्या व्यासपीठावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री गिरिजा ओक तिथं स्थानापन्न झाले होते आणि त्यांच्या उपस्थितीत रामरक्षा स्तोत्रपठण करण्यात आलं. आणि आता इथे महाआरतीचं आयोजन जे ते करण्यात आलेलं होतं, ही महाआरती देखील इथं आटोपलेली आहे. आणि दोन्हीकडची दृश्य बघत असताना एक तर जाणवतं आहे की देशाच्या म्हणजे राज्याच्या राजधानीपासून तर उपराजधानीपर्यंत आणि अगदी उपराजधानीपासून तर देशाची राजधानी नवी दिल्लीपर्यंत मराठी नववर्षाचं स्वागत जे ते खास पद्धतीने केलं जात आहे. कारण गेल्या वर्षी जर आपण पाहिलं तर थोड्याफार प्रमाणात कोरोनाच्या निर्बंधामध्ये तिथल्या सगळ्या नियमात उत्सव जो तो साजरा झालेला होता, पण यंदा निर्बंधमुक्त असा गुढीपाडवा जो आहे तो साजरा केला जातोय. आणि मुंबईतल्या गिरगावाबद्दल तर या सगळ्या उत्साहात बोलायलाच हवं. उत्सवांचं माहेरघर असलेल्या मुंबईतल्या गिरगावात आज गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. पण तत्पूर्वी डोंबिवली आणि नागपूरमधली दृश्य आपण बघतोय, गिरगावमधली दृश्य आपण बघूच. पण एकच आहे, या सगळ्या उत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सगळे मराठीजन असतील किंवा विविध भाषिक मंडळी असतील ते आवर्जून एकत्र येतात, यातला आनंद वेगळा असतो. म्हणजे डोंबिवलीत जर बघायचं झालं तर तरुणाई जी आहे ती फडके रोडवरती मोठ्या संख्येनं तिथं उपस्थित असते. यावेळी खरं तर एक भावना अशी असते या सगळ्याच्यामध्ये की बहुतांशी तरुणाई जी असते ती एकतर 10वी पास झालेली असते आणि यानिमित्ताने त्यांना सगळ्यांना एकत्र यायला मिळतं. तो सोहळा देखील बघू, त्याची दृश्यता आपण बघूच. पण मुंबईतल्या गिरगावातली दृश्य आपण बघतोय. गिरगावला खरं तर मराठी उत्सवांचं माहेरघर म्हटलं जातं आणि गिरगावातला हा सगळा उत्सव म्हणजे मोठी अशी रांगोळी जी ती काढण्यात आलेली, या रांगोळीच्या माध्यमातून वेगवेगळे संदेश तर दिले जातातच, पण रांगोळी म्हणजे उत्साहाचं प्रतीक, रंगाचं प्रतीक. आणि हे रंग जे आहेत हे कायम सगळ्यांच्या आयुष्यात विविध रूपाने असू देत अशीच भावना व्यक्त करत ही रांगोळी जी आहे ती इथं साकारण्यात येते. ढोल ताशांचा गजर केला जातो. कोणत्याही उत्साहामध्ये उत्सवामध्ये आपण जर पाहिलं तर वाजत गाजत खरं तर सण साजरे केले जावे अशी भावना असते. म्हणून या वाजत गाजत असण्याला ढोल ताशांचा ताल जो आहे तो सगळ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करतो, तो सगळ्यांना थिरकायला लावतो. आणि हाती भगवी ध्वज पताका घेत म्हणजे भगवी ध्वज पताका जी ती घेऊन सगळी मंडळी पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतं. आणि महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना पाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा. नवीन वर्ष सगळ्यांना सुख समृद्धी आनंद भरभराट आणि आरोग्य द्यायचं. कोरोनामुळे सण उत्सवांवर निर्बंध होते, मर्यादा होत्या, परंतु आपल्या सरकारने सगळे निर्बंध उठवले. अगदी गोविंदापासून गणपती, नवरात्रोत्सव, दिवाळी सगळे मोठ्या उत्साहामध्ये जल्लोषात सण साजरे झाले. आणि आता पाडवा देखील आपण पाहतोय की प्रचंड उत्साह, जल्लोष आणि जोश या सगळ्या नागरिकांमध्ये पाहायला मिळतोय. ही शोभायात्रा सगळ्यात सुरुवात या शोभायात्रेची झाली, 25 वर्ष आहे. आणि गेले 25 वर्ष डोंबिवलीकर या शोभायात्रेची आतुरतेने वाट पाहत असतात आणि सगळे नागरिक यामध्ये सहभागी होतात. या शोभायात्रेत विविध चित्ररथ असतात, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक विषय घेऊन समाज प्रबोधनाचं काम या चित्ररथांच्या माध्यमातून देखील एक चांगला संदेश समाजामध्ये पोहोचवण्याचं काम देखील होत असतो. त्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. हिंदुत्वाची गुढी उभारून झालेली आहे, आता विकासाची गुढी उभारायची. बिलकुल, या राज्याचा विकास हाच आमचा ध्यास आहे आणि या राज्याचा सर्वांगीण विकास, या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय, अगदी शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, महिला, भगिनी या सगळ्यांचाच विकास आणि या राज्याचा विकास हे सरकारचं ध्येय आहे. आणि म्हणून अर्थसंकल्पात देखील आपण पाहिलं त्याचं प्रतिबिंब उमटलेलं आहे. मुख्यमंत्री म्हणून एक मी या शोभायात्रे अनेक वेळा सहभागी झालोय, पण मुख्यमंत्री म्हणून मी
या शोभायात्रेमध्ये पहिल्यांदा येतो याचा आनंदही समाधानही मला. सर आपण जर बघितलं तर सौदी अरेबियात भोंगे बंद केले, महाराज ठाकरे यांची मागणी आहे की एकतर पण हे भोंगे बंद झाले पाहिजे, आपण काय सांगाल? यानंतर येऊयात आपण गिरगावमध्ये. गिरगावमध्ये माझी सहकारी श्वेता त्या क्षणाला तिथे आहे. श्वेताकडे आपण जाऊया. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या प्रेक्षकांना. आणि गुढीपाडवा आणि गिरगाव म्हटलं की शोभायात्रेची संपूर्ण महाराष्ट्राला काय देशाला पर्वणी असते. आणि आज आपण गिरगावातल्या गुढीपाडव्यातल्या या शोभायात्रेमध्ये आहोत. आणि या शोभायात्रेचं मुख्य आकर्षण आई एकवीरा देवीची भव्य अशी मूर्ती आपल्याला दिसते. मस्तपैकी रांगोळ्या ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या आहेत. अतिशय एक अवाढव्य अशी एक रांगोळी मस्तपैकी दिसते इथे. आणि रांगोळी म्हणजे मंगलमय क्षणी रांगोळी तर असायलाच हवी. आणि त्यातच गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक क्षण म्हटल्यानंतर रांगोळी ही असायलाच हवी. आणि या सगळ्या महिला माझ्या सोबत आता या सगळ्या पारंपरिक वेशभूषेमध्ये दरवर्षी गुढीपाडव्याच्या या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या असतात. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. शुभेच्छा. एक छान पैकी मानाने तुम्ही या रॅलीमध्ये सहभागी झाल्यात. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून समाजाला काय संदेश द्यायचा आहे? समाजाला हा संदेश द्यायचा आहे की तुम्ही कोणत्याही गोष्टीला तुम्हाला जर जानला जे गोष्ट करायची ना, प्लीज ती गोष्ट करू द्या. कोणाला जज करायचा अधिकार नाहीये. आणि सर्वांना आपलं काही त्यांचा गणवेश जो म्हणजे काही त्यांना पेहरावा करायचा त्याचा म्हणजे आहे, त्यांना स्वतंत्र आहे, त्यांना जे घालायचं त्यांना ते घालू द्या. आणि कोणाला असं फक्त डिस्क्रिमिनेट करू नका. आणि मयूर तुझ्याकडे पाहिलं ना की अगदी वर, मी आमच्या कॅमेरा पर्सनला विनंती करेन की अगदी वरपासून पायातल्या मोजडीपर्यंत जर बघितलं ना तर अतिशय आकर्षक असा पेहराव मयूरनी आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं केलेला आहे. आणि खूप सुंदर दिसताय तुम्ही. तुम्हाला नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. प्रेक्षकांनाही गुढीपाडव्याचा खूप खूप शुभेच्छा. आणि त्यासोबत माझ्या मागे हा चाललेला आहे आई जगदंबेचा जागर. आणि यामध्ये एक महिलांचा ग्रुप आहे आणि हा ग्रुप इथे जगदंबेचा जागर सादर करतोय. तो आपण जागर थेट पाहूयात. त्यामुळे वेगवेगळे हे प्रकार आज शोभायात्रेच्या निमित्तानं पाहायला मिळतात. आई एकवीरेची भव्य मूर्ती आहे, त्याचसोबत लेझिम पथक आहे, ध्वज पथक आहे, ढोल पथक तिथे आहे आणि हा आई जगदंबेचा जागर. आणि अशा सगळ्या मंगलमय आणि आनंददायी वातावरणात गिरगावातली ही शोभायात्रा सध्या सुरू आहे. कॅमेरा पर्सन प्रवीण शेट्टी सोबत मी श्वेता, न्यूज 18 लोकमत, गिरगाव, मुंबई. तर उत्सवाचं माहेरघर असणार या गिरगावामध्ये. प्रत्येक सण हा खास पद्धतीने साजरा करण्यात येतो. आणि यंदा तर प्रतीक्षा होती की गिरगावकर कशा पद्धतीने पुन्हा एकदा गुढीपाडव्याचा सगळा सण साजरा करतायत, त्यांचा उत्साह कशा पद्धतीने असणार आहे. त्यामुळे लेझिम ताशांचं पथक असेल, ढोल ताशांची पथकं असतील, म्हणजे अगदी क्रमाने एक एक करत शोभायात्रा जी गिरगावातली ती पुढे सरकते. पण यंदा आई एकवीराची भव्य अशी मूर्ती जी आहे ती रथावरती स्थापित करण्यात आलेली आहे. आणि या मूर्तीनंतर अर्थात वेगवेगळे व्रत देखील यामध्ये बघायला मिळत आहेत. गिरगावातलं एकीकडचं हे दृश्य. तर दुसरीकडे जाऊया, देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये. नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र भवनमध्ये देखील आता खासदार हेमंत गोडसे दरवर्षीप्रमाणे या सगळ्या वारकरी बांधवांबरोबर या मराठी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी म्हणून सहभागी झालेले. टाळ मृदुगाचा गजर करत, हरिरामाचा जयघोष करत या मराठी नववर्षाचं स्वागत जे ते करण्यात येईल. अर्थात ज्या पसायदानाच्या माध्यमातनं माऊलींनी अख्ख्या विश्वाच्या विकासाबद्दल आणि एकूणच त्याच्या सुखाबद्दलचं म्हणणं मांडलं, त्याच सगळ्या वारकरी बांधवांबरोबर त्यांना छानपैकी पेढा भरवत खासदार हेमंत गोडसे या नवीन वर्षाचं स्वागत करतात. राजधानीतल्या या सगळ्या दृश्यानंतर येऊयात पुन्हा एकदा राज्याच्या राजधानीकडे. मुंबईतल्या गिरगावमध्ये म्हणजे दक्षिण मुंबईतलं हे वैभव म्हणजे गिरगाव. आणि या गिरगावातला मराठमोळा सण हा बघण्यासारखा असतो. आता हा गुढीपाडव्याचा उत्साह त्याबद्दलचं दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची सहकारी श्वेता देखील या सगळ्यांमध्ये सहभागी झालेली आहे. श्वेता. विशाल, काय बघू आणि काय नाही असं मला झालंय आज, कारण की गिरगावातल्या शोभायात्रेमध्ये इतके वेगवेगळे प्रकार सांगू शकत नाही. कुठे लेझिम पथक आहे, कुठे ढोल पथक आहे,
आता इथे मस्त पांढरा शुभ्र हा अश्व आहे, घोडा आहे आणि त्याच्यावरती स्वार झालेली ही छोटीशी आणि ती पण जो जो तिचे फोटो काढायला येतोय किंवा शूट करायला येतो ना छान पैकी स्माइल देते. ए बेबी तुझं नाव काय? कियारा. कियारा, ओके. आणि तू कितवीत आहे? सीनियर केजी. ए सीनियर केजी आहेस. तुला आज काय माहितीये? गुढी पाडवा. अरे वा, गुढी पाडवा आहे. ए तुला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा, हॅपी गुढी पाडवा. थँक्यू. हे बघ, तुला ना महाराष्ट्रातले सगळे लोक आता बघतायत न्यूज 18 लोकमत वरती, त्या सगळ्या लोकांना कोण झालीयस माहितीये तुला? तुझ्या मम्मानी सांगितलंय. मम्मानी सांगितलं नाही तुला कोण झालीयस. ए तुला घोड्यावर बसायला भीती नाही वाटली? अरे बापरे, मग तू प्रॅक्टिस केली होतीस घोड्यावर बसायची? प्रॅक्टिस केली होतीस? अरे वा, आणि घोडा इतका सुंदर आहे आणि त्याच्यावरती तू छान एकदम ब्रेव्हली बसले. ब्रेव्ह गर्ल. हा ब्रेव्ह गर्ल. आणि कशी वाटते ग ही शोभायात्रा? तू दरवर्षी असतेस? किती वर्षांची आहेस तू? 6 years. व्हेरी गुड कियारा. त्याच्यामुळे ही छोटी मस्तानी सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. तिचे आई वडील आहेत तिच्या सोबत तिला सपोर्ट करायला आणि ती अजिबात घाबरत नाहीये घोड्यावरती बसायला. आणि या शोभायात्रेमध्ये पूर्ण शेवटपर्यंत ही मस्तानी आपल्याला छोटीशी दिसणार आहे. प्रत्येक जण जो येतोय तो तिचे फोटो काढतोय, कोण शूटिंग करतोय. त्याच्यामुळे हा घोडा आणि छोटी मस्तानी या शोभायात्रेमध्ये आणखी भर घालतीये या सगळ्या शोभेमध्ये. त्यामुळे अगदी शेवटपासनं ते अगदी पुढे इतक्या मोठ्या प्रमाणात कुठे ध्वजपथक नाचतंय, कुठे ढोल पथक आहे, तिथेच तरुणाई सगळी त्या ढोल पथकावरती थिरकताना दिसते. रस्त्याच्या दुतर्फा सगळे मुंबईकर काय, मुंबईच्या बाहेरनं सुद्धा जे लोक येतात ते ही शोभायात्रा आणि त्यातले असे हे वेगवेगळे प्रकार पाहण्यासाठी जमलेले आहेत. आणि बाजूला ना सगळे एका रांगेमध्ये सगळे चित्ररथ आहेत आणि त्या चित्ररथांच्या माध्यमातून ना आपल्याला एक सामाजिक प्रबोधनपर म्हणजे एक सामाजिक संदेश देणारे हे चित्ररथ आहेत. आता पुन्हा एकदा आपण या एकवीरा ग्रुपमध्ये आलो आहोत आणि अगदी टॉलिवूड असेल, बॉलिवूड असेल किंवा मराठी गाणी, एकवीरेची गाणी, सगळी गाणी ते सादर करतायत आणि मला सुद्धा त्यांच्यावर नाचा असं वाटतंय. अजून वेगवेगळी गाडी एकीकडे गिरगाव मध्ये आमची सहकारी श्वेताच्या माध्यमातून खास अशी दृश्य त्यांच्याबरोबर डान्स करण्याचा. हो, मला असं वाटतं तूच यांच्याबरोबर मस्त ताल धर, कारण या सगळ्यांमध्ये सगळ्यांमधली तू झालेली आहेस.
श्वेता, मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येतोच. मी आता थेट जातोय नवी दिल्लीमध्ये. नवी दिल्लीत आपले सहकारी प्रशांत लीला रामदास देखील आपल्या सोबत आहे. प्रशांत, राज्याच्या राजधानी ते उपराजधानीपासून तर थेट देशाच्या राजधानीपर्यंत मराठी नववर्षाचं स्वागत केलं जात आहे, आणि दरवर्षीप्रमाणे आज महाराष्ट्र सदनात काय सोहळा आयोजित करण्यात आला? विशाल महाराष्ट्र सदनामध्ये गुढीपाडव्याचा उत्साह तो उसंडून वाहत आहे, आणि आपण सर्व जर बघितलं अनेक लहान मुलांनी विविध रूप घेतलेले आहे. शंकराचं रूप आहे, त्यानंतर वारकरीचं रूप आहे, तुकोबारायचं रूप आहे, कृष्णाचं रूप आहे, मावळ्याचं रूप आहे, आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप आहे. आणि या सगळ्यामध्ये नाशिकचे खासदार हेमंत गोडसे देखील आहे, त्यानंतर माऊली आहेत, तुपे महाराज आहेत, हे सगळे नाशिकमधून आलेले आहेत. आणि या सगळ्यांसोबत एक प्रकारे उत्साह जो आहे उसंडून वाहत आहे. यापूर्वी थोड्या क्षणापूर्वी गुढी उभारण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा, भव्य पुतळा आहे, आणि भव्य पुतळ्यावरती गुढी उभारण्यात आली. दरवर्षीप्रमाणे इथे उत्साह असतो. यावर्षी काय खास होतं हे खास जाणून घेण्याकरता हेमंत गोडसे आहे. आपण हातामध्ये आपल्या टाळा आहेत, आणि इथे उत्साहात वारकऱ्यांसोबत आपण अभंग गात आहेत. महाराष्ट्राची भूमी ही साधू संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाती. वारकरी संप्रदाय खूप मोठ्या प्रमाणे आपली संस्कृती त्या ठिकाणी जोपासण्याचं काम करत असतात. आपलं महाराष्ट्र सदन हे आपल्या महाराष्ट्रातील राज्यातील नागरिकांचं एक घर आहे, आणि म्हणून या ठिकाणी गुढी उभारताना निश्चित एक वेगळा आनंद या ठिकाणी होतो, आणि त्याचबरोबर आपल्या मराठी राज्याच्या मराठी संस्कृतीचं देखावा दर्शन करायला देखील एक वेगळं आगळं वेगळं सर्व वारकरी संप्रदाय या ठिकाणी आलेलं आहे. मला असं वाटतं का नवीन वर्षाचं निश्चित स्वागत जल्लोषात संपूर्ण देशभरामध्ये होतंय. सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो. आपण इथे आला आहात, नाशिकवरून आला आहात माऊली, आणि हातामध्ये वीण आहेत, बाजूला मृदंग आहे, आणि अभंग गात आहे, भजन गात आहे. महाराष्ट्राचा हा महाराष्ट्रातून सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी महाराष्ट्र सदनामध्ये गुढीपाडवा साजरा करण्याकरता या ठिकाणी आलीत. संतांच्या प्रमाणानुसार गुढिया तोरणे करती कथा गाती गाणी किंवा टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची. आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं आमच्या सर्व गुरुकुलातील ही मंडळी या ठिकाणी आलीत, आणि या आमचे माननीय खासदार हेमंतजी आप्पा गोडसे दरवर्षी या महाराष्ट्र सदनामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये या ठिकाणी गुढी उभारताय. आम्ही गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी वारकरी मंडळी देखील गुढी उभारण्याकरता या ठिकाणी येत आहे, आणि आपण बघितलाच जवळजवळ 1.5 तासापासून ही मंडळी मोठ्या उत्सवामध्ये या गुढीपाडव्याचा सण दिल्लीमध्ये साजरी करताय. आपल्या सर्वांना आमच्या वारकरी मंडळातर्फे देखील गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. राम विशाल प्रशांत, मला महाराजांना एक विनंती करायची या गुढीपाडव्याच्या निमित्ताने. आपलं नाव काय? श्री संजय चौधरी. बोल 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 विशाल. की या ते जसं म्हणाले की टाळी वाजवावी गुढी उभारावी पावले चालावी पंढरीची, तर एखादा अपंग अभंग होऊन जाऊ देत म्हणा. माऊली, आमच्या विशाल आमचे मित्र आहेत, अँकर आहेत, आणि त्यांनी आता एक विनंती केली आहे तुम्हाला की एक अभंग होऊन जाऊ द्या नवीन वर्षाचा. छत्रपती शिवाजी गीत म्हणूया आपण. म्हणा. या राजधानीवरती भगवान निशान आहे, भगवान निशान आहे. रायगड किल्ला महाराजाचा निशान आहे, रायगड किल्ला महाराजाचा निशान आहे, रायगड किल्ला महाराजाचा निशान आहे. आशुभा संग जिद्दीने मावळे लढले, लढता लढता धारा तीर्थी बघाते पडले. म्हणून मर्द मराठ्याची बंदी नवती मोघलांना आक्रमणाची संधी. किल्ल्याच्या अवती भवते, किल्ल्याच्या अवती भवते काटेरी रान आहे, काटेरी रान आहे. छत्रपती शिवाजी महाराज की.
आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषासह इथे आता अजूनही तो आनंदाचा उत्साह सुरूच आहे. आणि जर बघितला आपण विशाल हा संपूर्ण उत्साह उसंडून वाहत आहे आणि या सगळ्यांसह इथे दिल्लीतील प्रत्येक जणाला ते शुभेच्छा देत आहे. आणि या उत्सवाच्या निमित्तानं जर बघितला आपण तर सगळ्यांच्या गळ्यामध्ये टाळा आहे आणि टाळ्यांचं भजन होत आहे. टाळ्यांमधून नाद केला जातोय आणि एक प्रकारे गुढीपाडव्याचा उत्साह साजरा केला जातोय. विशाल बरोबर आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली भगवी पताका आपली अस्मिता कायम उंचावत ठेवली, त्यांनी विजयाची गुढी उभारली, स्वराज्याची निर्मिती केली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अशा या सगळ्या अश्वारूढ पुतळ्यासमोर, माफ करा, सिंहासनाधिष्ठ पुतळ्यासमोर या ठिकाणी गुढी उभारण्यात आलेली आणि त्याचबरोबर वारकरी बांधवांनी इथे एकच जल्लोष केलेला आहे. दरवर्षी हा सगळा उत्सव जो आहे तो महाराष्ट्र सदनात बघायला मिळतो. यानंतर पुन्हा एकदा आपण येऊयात तर डोंबिवलीमध्ये. डोंबिवलीमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवर्जून तिथं उपस्थिती लावली. शोभायात्रेत ते सहभागी झाले आणि सगळ्या बांधवांना त्यांनी तिथं शुभेच्छा देऊ केलेल्या. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी तुषार शेटे यांनी. कारण की मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि ही दृश्य आपण पाहतोय ती नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातली दृश्य आहेत. भव्य असा हा सिंहासनाधिष्ठ छत्रपती शिवरायांचा हा पुतळा जिथे गुढी जी आहे ती उभारण्यात आली. अर्थात ही गुढी आहे विजयाची, चैतन्याची. हीच गुढी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारली होती आणि त्यानंतर आज ह्याच महाराष्ट्र सदनामध्ये तिथं वारकरी बांधवांनी म्हणजे गुढी उभारावी, टाळी वाजवावी आणि वाट धरावी पंढरीची ही भावना व्यक्त करत आज या पाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊ केलेल्या. तर न्यूज इटी लोकमत ही सगळी वेगवेगळी दृश्य म्हणजे राज्याच्या राजधानीपासून उपराजधानीपर्यंत आणि उपराजधानीपासून देशाच्या राजधानीपर्यंतची जी दृश्य आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे. पुन्हा एकदा न्यूज इटी लोकमतच्या सगळ्या दर्शकांना, प्रेक्षकांना खूप खूप या पाडव्याच्या शुभेच्छा. अधिक घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज इटी लोकमत.